आपण प्रत्येक हॉस्पिटलला ज्या रुग्णाला रेमडेसिवीर दिलं आहे त्याची यादी जतन करण्याच्या सूचना पहिल्याच दिवशी दिलेल्या आहेत 13 पत्राप्रमाणे. त्या कार्टनवरती त्याचं नाव लिहिण्याची सूचना कंपल्सरी केलेली आहे आणि त्याचं बिल ठेवण्याची सूचना केलेली आहे. आत्तापर्यंत 325 हॉस्पिटलपैकी 294 हॉस्पिटलची तपासणी आपण पूर्ण केलेली आहे आणि काही ठिकाणी आपल्याला काही त्रुटी पण आढळून आलेल्या आहेत. जवळपास 68 ठिकाणी त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यांना आपण आता नोटिसेस दिलेल्या आहेत, म्हणजे गेल्या 8 दिवसात ह्या सगळ्या तपासण्या पूर्ण झाल्या आणि त्यांना आपण नोटीस पण दिलेली आहे. त्याच्यावरती ते काय खुलासा देतात यावरती आपल्याला पुढे ठरवेल. आणि हे जे काही मुद्दा आहे की रुग्णांच्या नातेवाईक आणून देतात, ते हॉस्पिटलवरती ही खरं तर जबाबदारी आहे की ते हॉस्पिटलनेच मिळवायचं आहे हे अतिशय स्पष्ट आहे. आपलं 10 एप्रिलचं पत्र आहे की हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलने रेमडेसिवीर उपलब्ध करून द्यायचं. तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे की अशा प्रवृत्तीला हॉस्पिटलने विनाकारण चालना देऊ नये की तुम्ही कुठून तरी आणून द्या वगैरे. त्यांना सर्वांना माहिती आहे की शेड्यूल केप्रमाणे हॉस्पिटल मिळवू शकतं. आता जी व्यवस्था आपण केली त्याप्रमाणे ह्या वाट सेंट्रलाइज वाटपामधून त्यांना मिळू शकतं. या व्यतिरिक्त याच्यातनं जे रेमडेसिवीर मिळतं आहे ते खरं बघितलं तर जे काय रेमडेसिवीरचा वापर आहे आदर्श वापर तेवढ्यासाठी खरं पुरे पण पडायला पाहिजे. परंतु अनावश्यक खूप जास्त लिहून देणे प्रत्येकाला हे जर कुठंतरी थांबवलं तर मला वाटतं ही नातेवाईकांची ससे ओरपट थांबेल.